तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे आणि प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला 3 सेकंद वेळ मिळणार आहे, जेणेकरून आपण जास्त वेळ लक्षात ठेवू शकू. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, दिल्ली येथील लाल किल्ला कोणत्या मोगल सम्राटाने बांधला होता. व्हेरी व्हेरी एम्पी प्रश्न आहे, दिल्ली येथील जो काही लाल किल्ला आहे तो कोणत्या मोगल सम्राटाने बांधला होता. राईट आन्सर बघा, ऑप्शन क्रमांक सी शहाजान. सर्वांनी बरोबर चॉईस केला असेल, ऑप्शन क्रमांक सी शहाजान. पुढचा प्रश्न आहे, शहाजान याने आपली पत्नी डॅश डॅश हिच्यासाठी स्मृतिपित्यर्थ आग्रा ठिकाणी सुंदर ताजमहल बांधला. कोणाच्या? सर्वांनी बरोबर चॉईस केला असेल, ऑप्शन क्रमांक बी मुमताज महल. शहाजान यांनी आपली पत्नी मुमताज महलच्या स्मृतिपित्यर्थ आग्रा ठिकाणी सुंदर ताजमहल बांधला होता. तिसरा प्रश्न आहे, डॅश डॅश येथील सुवर्ण मंदिर शीख स्थापत्यशास्त्राचे एक मुख्य उदाहरण आहे. तर सुवर्ण मंदिर कोणत्या ठिकाणी स्थित आहे? सर्वांनी बरोबर चॉईस केला असेल, ऑप्शन क्रमांक ए अमृतसर. कुठं आहे ते? अमृतसर. अमृतसर हे पंजाब या ठिकाणी स्थित आहे. चला पुढचा प्रश्न आहे, आधुनिक भारतातील गरिबांची स्थापत्यवीर शारद म्हणून कोणाला ओळखले जाते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे, आधुनिक भारतातील गरिबांची स्थापत्य विशारद म्हणून कोणाला ओळखले जाते. राईट आन्सर बघा, ऑप्शन क्रमांक बी लुई बेकर. लुई बेकर यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 5 नंबरचा प्रश्न आहे, डॅडश येथे कांडर्य महादेव मंदिराचा समावेश जागतिक वारसा यादीमध्ये केलेला आहे. तर कुठलचा इथे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए खजुराहो. खजुराहो येथील जे काही कांडर्य महादेव मंदिर आहे याचा समावेश जो काय तो जागतिक वारसा यादीमध्ये केलेला आहे. 6 नंबरचा प्रश्न काय? डॅडश राज्यकर्त्यांच्या आधिपत्यात मंदिर स्थापत्याची द्रविडी शैली उदयास आली. डॅडश राज्यकर्त्याच्या आधिपत्यात मंदिर स्थापत्याची द्रविडी शैली उदयास आली. राईट आन्सर बघा, ऑप्शन क्रमांक बी चोल या राज्यकर्त्यांच्या आधिपत्यात मंदिर स्थापत्याची द्रविडी शैली. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे अनअकॅडमीबद्दल. अनअकॅडमी हा भारतामधील सर्वात मोठा टॉप एज्युकेशनल प्लॅटफॉर्म बनलेला आहे आणि हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी बघा, तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जाऊन अनअकॅडमी सर्च करून अनअकॅडमी लर्निंग ॲप सर्च करून काय करायचं आपल्याला? डाउनलोड करायचं आहे. आणि बघा, तुम्ही कोणता पण कोर्स घेतला त्या ठिकाणी म्हणून क्लास लावले तर 10% सूटसाठी आपला तुम्ही कुपन कोड यूज करू शकता. कुपन कोड कोणता आहे आपला? SMB 2020, लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आपण जर MST CET ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एकदम अशी खुशखबर आहे, कारण की बघा, MST CET चे टॉप एज्युकेटर्सकडून आपल्याला शिकायला मिळणार आहे. बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती हे कोणते कोणते चॅप्टर शिकणार आहे सगळं आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण सर्व याच्या लिंका टाकलेल्या आहेत, त्यावरती क्लिक करून तुम्ही यांचे काय करू शकता? क्लास लावू शकता. बघा, वेगवेगळे विषय ज्यांचा ग्रुप PCM असेल, काहींचा PCMB असेल, तर सगळी माहिती बघा आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तर बघू शकता तुम्ही फिजिक्सला कोणते सर आहेत, त्याच्याबरोबर सगळं आपल्याला मराठीमधून सुद्धा अवेलेबल आहे, हिंदीमधून बॅचेससुद्धा अवेलेबल आहेत. आपल्याला ज्या भाषेमधून प्रॅक्टिस करायची असेल त्या सगळे भाषेतले आपल्याला या ठिकाणी काही अवेलेबल आहे माहिती. बरोबर मित्रांनो, तुम्हाला जर MST CET चे क्लास लावायचे असतील आणि तुम्ही जर कोणतं पण सबस्क्रिप्शन घेतलं तर 10% सूटसाठी आपला तुम्ही कुपन कोड यूज करू शकता. तर आपला कुपन कोड कोणता आहे? SMB 2020. कोणता आहे? SMB 2020. कुपन कोड यूज करून तुम्ही 10% यावरती काय करू शकता? सूट घेऊ शकता. तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारचे मॅथमॅटिक्सचे क्लास आहेत तुम्हाला सगळे टॉप एज्युकेटर्सकडून आपल्याला शिकायला मिळणार आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण सगळी माहिती टाकलेली, त्यावरती क्लिक करून जॉईन करू शकता. 7 नंबरचा प्रश्न आहे, तंजावर येथील राजेश्वर मंदिर कोणी बांधले. काय प्रश्न आहे आपला? तंजावर या ठिकाणचं राजेश्वर मंदिर कोणी बांधलेलं आहे? पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. सर्वांनी बरोबर चॉईस केला असेल, ऑप्शन क्रमांक सी राजाराज पहिला. लक्षात ठेवा, राजाराज पहिल्याने काय केलेलं आहे? तंजावर या ठिकाणी पहिलं राजेश्वर मंदिर बांधलेलं आहे. डॅडॅश येथील मीनाक्ष मंदिरावरील गोपूर हे जगातील सर्वात उंच गोपूर असून नायक स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. तर कुठलचं आहे ते? राईट आन्सर यायचं, ऑप्शन क्रमांक पटकन चॉईस करायचं आपल्याला. तर बघा, मदुराई. मदुरई येथील जे काही मीनाक्षी मंदिरावरचं गोपूर आहे हे जगातील सर्वात उंच गोपूर असून नायक स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. 9 नंबरचा प्रश्न काय? भारतातील सर्वात जुना ग्रंथ खालीलपैकी कोणता आहे? भारतामधील सर्वात जुना ग्रंथ खालीलपैकी कोणता आहे? राईट आन्सर बघा, ऑप्शन क्रमांक सी ऋग्वेद. ऋग्वेद बघा हा भारतातील सर्वात जुना ग्रंथ आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 10 नंबरचा प्रश्न काय? यज्ञविधी संबंधित विवेचन कोणत्या वेदामध्ये आहे? काय प्रश्न आहे आपला? जे काही यज्ञविधी आहे त्या संबंधितचे विवेचन कोणत्या वेदामध्ये? पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा, आपल्याला 3 सेकंद मिळतील. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी यजुर्वेद. कोणत्या वेदामध्ये? यजुर्वेद. 11 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय शास्त्रीय गायनाची सुरुवात कोणत्या वेदाच्या निर्मितीपासून झालेली? भारतीय शास्त्रीय गायनाची सुरुवात कोणत्या वेदाच्या निर्मितीपासून झाली? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सामवेद. कोणत्या? सामवेद.
खालीलपैकी कोणत्या वेदाचा विषय मानवी जीवनाचे स्थैर्य आणि विविध रोगावरील उपाय आहे? खालीलपैकी कोणत्या वेदाचे विषय मानवी जीवनाचे स्थैर्य आणि विविध रोगावरील उपाय आहे? पटकन आन्सर द्यायचं. सर्वांनी बरोबर चॉईस केलेलं आता. ऑप्शन क्रमांक बी अर्थवेद. कोणता आहे ते? अर्थवेद. पुढचा प्रश्न आहे, शिक्षा कल्प निरुक्त व्याकरण छंद आणि ज्योतिष ही सहा प्रमुख डॅश आहेत. काय प्रश्न आहे आपला? शिक्षा कल्प निरुक्त व्याकरण आणि ज्योतिष ही सहा प्रमुख काय आहेत? तर ही काय? वेदांगे आहेत. ऑप्शन क्रमांक बी वेदांगे. अरण्यातील शांत व पवित्र वातावरणात शिष्य गुरुजवळ बसून जे ज्ञान ग्रहण करतात त्यातून कोणत्या ग्रंथाची निर्मिती झालेली? अरण्यातील शांत व पवित्र वातावरणात शिष्य गुरुजवळ बसून जे ज्ञान ग्रहण करतात त्यातून कोणत्या ग्रंथाची निर्मिती झालेली? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी उपनिषद. कोणत्या ग्रंथाची निर्मिती झाली? उपनिषद. 15 नंबरचा प्रश्न काय? रामायण हे महाकाव्य डॅश यांनी लिहिले असून त्यामध्ये 24,000 रुचा आहेत. तर बघा, रामायण हे महाकाव्य कुणी लिहिलेलं आहे? वाल्मिकी यांनी लिहिले असून त्यामध्ये काय 24,000 रुचा आहे. तर आपलं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक सी वाल्मिकी. 16 नंबरचा प्रश्न आहे, महाभारताची निर्मिती डॅश यांनी केली असून त्यात पांडव कौरव यांचा हस्तिनापूर राजगादीसाठी झालेल्या संघर्षाचं वर्णन आहे. तर महाभारताची निर्मिती कुणी केलेली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी व्यास. कुणी केली? व्यास. 17 नंबरचा प्रश्न काय, जयदेव यांनी डॅश काव्य लिहिले असून त्यात श्रीकृष्णाच्या जीवनाचं वर्णन आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे, जयदेव यांनी कशाचं काव्य लिहिलं आहे? काय नाव आहे त्या काव्याचं? ऑप्शन क्रमांक बी गीत गोविंद. काय नाव आहे? गीत गोविंद. 8 नंबरचा प्रश्न आहे, अश्वघोषाने लिहिलेले बुद्ध चरित्र कोणत्या भाषेमध्ये? काय प्रश्न आपला? अश्वघोषाने लिहिलेले बुद्ध चरित्र हे कोणत्या भाषेतील? पटकन आन्सर द्यायचं. तर बघा, अश्वघोषाने लिहिलेले बुद्ध चरित्र हे संस्कृत भाषेतील. ऑप्शन क्रमांक सी संस्कृत. पुढचा प्रश्न आहे, भक्त बुलंदशहाने स्थापन केलेले शहर कोणतं आहे? काय प्रश्न आहे आपला? भक्त बुलंदशहाने स्थापन केलेलं शहर कोणतं आहे? पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर बघा, भक्त बुलंदशहाने स्थापन केलेलं शहर कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक बी नागपूर. 20 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र आणि गोवा सर्कलचं मुख्य पोस्ट ऑफिस कुठं आहे? तर बघा, महाराष्ट्र आणि गोव्याचं मुख्य पोस्ट ऑफिस आहे मुंबई या ठिकाणी. तर मित्रांनो, आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आपल्याला. माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा कशाजवळ आहे? याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, सर्वांना फायदा होईल.